मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. आजचा व्हिडिओ आपला नॅनो लिक्विड युरियावर, म्हणजेच लिक्विड युरिया तयार झाला आहे आणि तो तयार केला आहे इफको कंपनीने. तो जगातील पहिला लिक्विड युरिया त्यांनी तयार केलेला आहे. आधी आपण सॉलिड फॉर्ममध्ये युरियाचा यूज करत होते आणि आपल्याला 50 kg बॅग ही घ्यावी लागत होती, पण आता तसं नाही. आता तो आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध होणार आहे. थोड्याच दिवसात तो बाजारात येणार आहे. ह्या लिक्विड युरियाची 500 ml जी बॉटल आहे त्याच्यात आपल्याला एक बॅगमध्ये जेवढं, म्हणजेच 50 kg जी बॅग येते आपली युरियाची सॉलिड फॉर्मची, त्याच्यात जेवढं नायट्रोजन आपल्याला भेटतं तेवढंच नायट्रोजन आपल्याला या लिक्विड याच्यात 500 ml बॉटलमध्ये भेटणार आहे. आणि त्याची प्राईस देखील काहीतरी 200 ते 250 दरम्यान असणार आहे. आता हा युरिया शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं होतं की मातीत युरियाचा जो वापर आहे तो कमी करावा, म्हणून या लिक्विड युरियाचा हा शोध लावण्यात आला आहे आणि तो लावला इफको कंपनीने. आता पुढे बघूया त्याबद्दल थोडी काही माहिती. तर इफको कंपनीने दावा देखील केलेला आहे की या युरियामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे, शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे आणि देवाणघेवाणीसाठीही सोपं आहे. कारण युरियाची बॅग जी आहे ते आपल्याला खूप मोठी व्हायची, पण तसं या बॉटलचं नाही. आणि जेवढं एक बॅगमध्ये युरियाच्या एक बॅगमध्ये जेवढं आपल्याला न्यूट्रिशन भेटणार होतं तेवढंच या अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये आपल्याला भेटणार आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरणार आहे. तर आजच्या व्हिडिओत एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओत.